राम राम मंडळी, तर तुमचा दुबईकर दादूस ब्रेकिंग न्यूज घेऊन आला त्या यूएई मधील रास अल खैमा या राज्यातून. तर रास अल खैमाच्या पोलिसांनी आतापर्यंत यूएई मध्ये सर्वात मोठा फाईन दिलेला आहे. तो फाईन आहे 12.5 लाख दिराम. 12.5 लाख म्हणजे इंडियातले कमीत कमी 2 करोड रुपये झालेले आहे. पुढची डिटेलसाठी तुम्हाला लॅपटॉपवर जावे. चला तर स्टुडिओमध्ये. तर दुबईमध्ये सर्वात प्रसिद्ध असा खलीज टाइम न्यूजपेपर आजचा ओपन करा. नंतर त्याच्या खालच्या इथं कॉलमला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, दिराम्स 1.25 मिलियन्स इन ट्रॅफिक फाईन्स फॉर दिस यूएई ड्रायव्हर. तर सविस्तर न्यूज अशी की खलीज टाइमच्या आजच्या पेपरमध्ये असा आलाय काय, अँड अनआयडेंटिफाईड मोटरिस्ट हॅज रॅकड अप टू 1.25 मिलियन्स इन ट्रॅफिक फाईन्स इन द इमिरेट्स ऑफ रास अल खैमा. मेजर जनरल अली अब्दुल्ला बिन अलवान अल नुयामी, कमांडर इन चीफ ऑफ रास अल खैमा पोलीस, सेड दिस ट्रॅफिक फाईन्स आर बिगेस्ट एवर रेकॉर्डेड ऑन अ सिंगल ड्राईव इन इमिरेट्स सो फार. द फाईन हॅव बीन रेकॉर्डेड बाय रडार्स इन्स्टॉल्ड ऑन द रोड्स अँड हायवेज ऑफ रास अल खैमा. मोस्ट फाईन्स केम फ्रॉम स्पीडिंग व्हायोलेशन्स कमिटेड बाय द मोटरिस्ट. He added, even though these were biggest ever traffic fines recorded on one driver, he had only to pay half of the amount, that is 6.25, means 6,25,000 dirhams, after the RAK Police gave him 50% discount. The big discount was given by RAK Police due to country's celebration of the Happiness Day. He pointed out, the fine reduction was great relief for the young erring driver who paid the penalty. Official record shows that the second biggest traffic fines recorded by the one driver in Emirates of Ras Al Khaimah was 2,50,000 dirhams. However, the driver was asked to pay the fine full this time with no discount at all. तर ह्या फाईनची किंमत भारताच्या 2,21,00,000 आसपास होते. तर ही होती दुबईमधील सर्वात माझ्यासाठी मला वाटलेली ब्रेकिंग न्यूज. तर अशा प्रकारे काही काही मधीमधी न्यूज आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोचव. तोपर्यंत बघत राहा दुबईकर दादूस. आणि जर हा व्हिडिओ आणि ही तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, नाही आवडलं तर डिसलाईक करून टाका. तोपर्यंत राहा, बघत राहा दुबईकर दादूस. यल्ला दुबई, धन्यवाद.